उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर सुरू केलेली दडपशाही हुकुमशाही थांबवावी, अन्यथा नागरिक त्यांच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. सोनभद्र येथील हत्याकांडात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून प्रियंका गांधींना रोखलं म्हणजे लोकशाहीने दिलेल्या नागरी हक्काची पायमल्लीय. पंतप्रधान मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चालवलेली हुकुमशाही व दडपशाही काँग्रेसचे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन साठे यांनी केलाय. आदिवासी गौडा समाजाच्या लोकांची त्या ठिकाणी हत्या झाली, ती का झाली, कशामधनं, जमिनीच्या वादात झाली असं, कोणत्या वादात झाली असं, याचा कायद्यानुसार त्याचा त्या ठिकाणी खुलासा होईलच आणि योग्य त्या लोकांना शिक्षा मिळावी म्हणून त्या ठिकाणी प्रियंका गांधी त्या आजच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला निघाले होते. परंतु रस्त्यातच त्यांना अडवण्यात आलं. पूर्वी राहुल गांधींना सुद्धा अशाच पद्धतीनं अटक करण्यात आली. त्यांनी ते गदा आणू पाहत आहेत लोकांच्या स्वातंत्र्यावर, त्या ठिकाणी ते पायबंद घालू पाहत आहेत. म्हणून या घटनेचा निषेध करून, या सरकारचा निषेध करून, आता जर या पुढील काळामध्ये त्यांनी या घटना जर थांबवल्या नाहीत, आमच्या नेत्यांना त्रास देण्याचं जर थांबवलं नाही, तर यांच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते मुश्किल करून टाकतील. संपूर्ण देशामध्ये त्यांना बाहेर फिरणं मुश्किल करून टाकू, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.